नमस्कार, ग्रेट भेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली ही ग्रेट भेट खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे। तुम्हाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा आणि या दिवाळीच्या निमित्तानेच आपण ही अनोखी अशी ग्रेट भेट करतोय। नेहमी मी माणसांशी बोलतो, आज मी बोलणार आहे रानातल्या मित्रांशी। मी आहे भामरागडच्या अभयारण्यामध्ये हेमलकस्यामध्ये प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पामध्ये। तुमच्या या रानातल्या मित्रांपैकी कोणाला भेटणार आहोत आपण? आपण आता इथे सुरुवातच करतोय तर तरसापासून सुरू करूया। तरस म्हणजे त्याला हायना म्हणतात, स्ट्राइप्ड हायना। एरवी जंगलामध्ये असताना हा खूप आक्रमक असतो ना? आक्रमक राहते। करिश्मा कपूर काय आम्हाला भेटली नाही, पण ही करिश्मा भेटलेली नाही। खात बघा, माझ्याकडून खात नाही, ते यांच्याकडून खाते। ओळखीचे आहेत, बरोबर आहे। हा किती वर्ष जुना आहे अजगर? इथे 5 वर्ष झाले। तो इथेच आला होता, म्हणजे याच ठिकाणी आला तो, आणि छोटा होता आणि मग तेव्हापासून अर्णवची मैत्री आहे। पण तो काही करत नाही, किती सवय होते। मी तेच म्हटलं की तुला, की यांनाची तसंच कान नसतात, यांना वास नाही, ही पण काट टाकते। हे आहे ना, काट टाकणं हा शब्दप्रयोग आम्ही वापरलाय, पण ते प्रत्यक्षात बघितलेलं नाही। अच्छा, अशी स्किन पडते का? आता तुम्ही मला घोरपड दाखवलीत, घोरपडीनंतर काय? आता आपण इथे बिबटे, ज्याला लेपर्ड म्हणतात, ज्याला पॅन्थर म्हणतात, आणि चुकीच्या अर्थाने लोक चिता म्हणतात। बिबट्या हा चिता नाही, नाही, ते दुसरीच व्हरायटी आहे। भारतामध्ये 1952 पर्यंत होतं, शिकार करून आपण भारताच्या जनतेने आणि ब्रिटिशांनी संपवून टाकली। आणि त्याला, कारण त्याचे स्पॉट सॉलिड असतात, उंच असतो, आणि त्याची स्पीड खूप जास्त असते। किती असते? 90 किलोमीटर पर आवर चित्त्याची स्पीड। पण चित्ते आता भारतात नाही, संपवून टाकले आपण। मग हे बिबटे आहेत, आणि बिबट्याचं ना आता ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट आपण, नेगल हा सुद्धा बिबट्या होता। हा नेगल, हा बिबट्या सुद्धा, म्हणजे माडियामध्ये त्याला नेगल म्हणतात। अच्छा, बिबट्याला माडियामध्ये म्हणून त्याचं नाव नेगल ठेवलं? की माझ्या तो वरांड्यात बसला असायचा, कुठेतरी खुर्ची खाली वगैरे, कुत्रे बेगल बिगल। तर माझ्याकडे दवाखान्यात पेशंट केव्हाही यायचे, रात्री बेरात्री दिवसा इमर्जन्सी आले की ते एकदम बघितलं, अरे नेगल बसले, आपसात बोलताना नेगल नेगल, म्हणून तुम्ही नेगल लिहिलं। मग ते नेगल नावच ठेवलं असं, ते मग ते दिनकर गांगालांना ते आवडलं म्हणून त्यांनी पुस्तकाला नाव नेगल दिलं, असं ते इतिहास आहे तो। आता आपण आज जाऊया। आपण म्हणजे? आपण सर्व, तुम्ही मी नाही, तुम्ही आणि अर्णव, मी नाही। तुम्ही मला अभय देत असाल तर मी आत येईल, कारण बिबट्याच्या जवळ जाणं म्हणजे, हा नाही खरंच आहे, म्हणजे लोक असं समजतात की अनप्रेडिक्टेबल आहे आणि क्रुएल आहे, म्हणून सर्कशीत फार नव्हते बघा, सर्कशी वाघ आणि सिंह राहायचे, पण बिबटे फार कमी असायचे, म्हणजे फार कमी असायचे, कारण ते असं ऐकत नाहीत ट्रेनिंग। तर पण इथे आपला वेगळा अनुभव घ्यायचा, पण त्याला स्वभाव कसा त्याचा, आपल्याला अनुभव घ्यायचा आहे तो वेगळा। नाही नाही, तुम्ही सांगा आधी, मला आधी सांगा त्याचा स्वभाव कसा आहे, नाहीतर अनोळखी माणूस म्हटल्यावर तो आजच्या जेवणाची सोय करेल। अर्णव आज जाऊ शकतो, याचा अर्थ असा की इतके, पण अर्णव माझ्यापेक्षा धीट आहे आणि तो 10 महिन्यापासून आज जातोय। मी आयुष्यात पहिल्यांदा बिबट्याच्या पंचमंदिरात जातोय, तर मी प्रेमाने वागीन एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो। चला चला, अर्णव तुझ्या पाठी मी, तुझा आधी। मला सांगा ना, नेगल वाचलेलं आहे अनेकांनी, पण ज्यांनी वाचलं नाही त्यांच्यासाठी की बिबटे जे तुमच्याकडे आहेत त्यांना एक मोठा इतिहास आहे नेगल पासून, तो काय थोडक्यात सांगा। असे बाकीचे प्राणी जसे आले, एक दिवस ते बिबट्याचे अगदी छोटे पिल्ले घेऊन आले आणि डोळे नव्हते ओढले, जवळच होते, 5-6 किलोमीटर होते, त्यांना होते, आई मारून खाल्ली त्यांनी आणि मग ते पिल्लं आपल्याला आणून दिली। आम्हाला अनुभव नाही कसं वाढवायचं काय वाढवायचं, बॉटल फिडिंग त्यांना सुरू केलं आणि खूप त्यात कष्ट पडले अर्थात, कारण त्याला डायरिया व्हायचा, मग औषधं द्या, हे करा ते करा। कालांतराने एक कोंबडी मिली 2-3 महिन्यांनी, मग ते कोंबडीचं मांस देऊन बघूया म्हटलं, तर ते इतकं आवडीने खाल्लं त्याने। मग आम्ही ते, मग तुला मगा सांगितलं असं, मग मेलेली जनावरं शोधायला लागलो। केरोसिनचा फ्रीज होता इथे, कारण ते मांस तर थंड ठेवल्याशिवाय त्याला टिकत नाही। आणि मग असं ते वाढत गेला, तो घरात मोकळाच राहायचा, फिरायला यायचा, तो पहिला नेगल पहिला। पण तो कुठे मिळाला होता तुम्हाला? इथे 5-6 किलोमीटर आदिवासी आणून दिला जवळ, हो पिल्लू आणून दिलं ना छोटस, शिकारी मध्ये त्यांना ते मिळालं असेल ऑर्फन। आणि मग त्याला एकटं होतं, मग मला एकदा पेपरला बातमी वाचली मी की वन खात्याकडे चंद्रपूरला एक पिल्लू सापडलंय, ऑर्फन सापडतात मध्ये मध्ये, तर मी कॉन्झर्वेटर खेडेकर म्हणून त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, हा माझ्याकडे मेल आहे, तुमच्याकडे ही योगायोगाने फिमेल आहे,
हा 6 महिन्याचा ती 2 महिन्याची होती. म्हटलं त्यांना कंपनी मिळेल तर तुम्ही द्याल का, तर म्हणून परमिशन घ्यायला म्हणजे वरच्या म्हटलं परमिशन घेतली तर त्याला कदाचित ते माता राहून देईल तो म्हणजे मिळेपर्यंत सरकारी परमिशन मिळेपर्यंत. तर मी म्हटलं मी अंडरटेकिंग लिहून देतो तुम्हाला की तुम्हाला जेव्हा वाटेल हे चुकीचं आहे तर मी परत करीन. मग त्याने ते लिहून घेतलं आणि मला दिलं. हे 2 झाले, नेगल आणि नेगली. नेगलला नेगली आली. हा आणि मग ते दोघं असे छान वाढत गेले, दोघी फिरायला यायचे, ब्रीडिंग झालं. मग 2.5 वर्षांनी ती हिटवर आली. अच्छा अच्छा. आणि हिटवर आल्यानंतर एक वेगळा आवाज करते ती आणि त्यावेळेला ती प्रेमळ होते. मादी मादी हा म्हणजे प्रेमळ होते म्हणजे माझ्या माणसाच्या बाबतीत, पुरुषाच्या बाबतीत, म्हणजे नराच्या बाबतीत, नराच्या बाबतीत. पण प्रेमळ होते म्हणजे काय करते, म्हणजे ती पायाला येऊन घासते आपली अंग वगैरे आणि आवाज करत राहते. तो आवाज तो प्रेमाचा आहे, आवाज आवाज फरक आहे. तो मला लक्षात आला म्हणजे अनुभवानी. आणि मग ते त्यांचं कन्सेप्शन झालं म्हणजे ती गरोदर राहिली. मग कुठेतरी पुस्तकात वाचलं की किती दिवसांनी होतं, 90 दिवसांनी होतं. मग आम्ही तो दिवस लक्षात ठेवला आणि 90 दिवसासाठी वाट पाहत राहिलो. मग त्याला गुहेत देतात नॉर्मली, म्हणून आम्ही एक लाकडाचा टेबल असतो त्याला पाट्या मारल्या आणि एका बाजूनं अशी गुहा तयार केली आर्टिफिशियल. तर 24 तास आधी तिच्या पोटात दुखायला लागलं, ती आज जाऊन बसली. आणि मग आता आम्हाला उत्सुकता आता काय होईल काय होईल. मग सगळ्यांनी चर्चा सुरू झाली नॅचरल आहे की आता ती अग्रेसिव्ह होईल, पिल्लं झाल्यानंतर ती प्रोटेक्ट करायला अग्रेसिव्ह होईल. म्हणजे सगळेच प्राणी नॉर्मली पिल्लं झाल्यानंतर त्यांच्या आया माणसाचं धरून माणसाच्या पण नवऱ्याच्या देत नाही बाळ पहिल्या दिवशी, तसं ते सगळ्याच आया प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह असतात. तर रात्री ती गेली आणि मी बेचैन होतो, मला सांगितलं होतं लोकांनी तू जाऊ नको. बीज नव्हती इथे, या समोरच्या पिंजऱ्यातच इथेच होतं ते डिलिव्हरी रूम. टॉर्च घेऊन मी आलो आणि आवाज आला मला 5 वाजता पहाटे, मी आहो मी आहो तसं, म्हणजे वाघाच्या पिल्ल्याचा. इतकं खुश झालो मी, किल्लीने दरवाजा उघडला, आत जाऊन बघितलं, तिची जोड्या तिने माझ्याकडे बघितलं आणि आवाज केला. तर आवाजात मग तोपर्यंत मला फरक कळत होता आवाजातला की हा प्रेमाचा आवाज आहे. आणि मग सगळ्यांनी उठलो, दिवस उजाडला, म्हटलं सांगितलं आपल्याला 1 पिल्लू झालं आहे. मग सगळ्यांना घेऊन आलो, पुन्हा मी आत गेलो. मग तिला असं काय वाटलं माहिती नाही, तिने तोंडात धरून ते पिल्लू बाहेर आणलं सगळ्यांना दाखवायला. अरे केवढं टचिंग होतं ते, काय म्हणजे मला इतकं त्याचं असं अंगावर शहर आता येतो माझ्या की जी अग्रेसिव्ह. किती सालची घटना ही? 1985. म्हणजे प्रेमाची भाषा किती स्ट्रॉंग असते खरं मला त्या दिवशी. पिल्लू तिने पिल्लू येऊन दाखवलं आणि नंतर पुन्हा नंतर पुन्हा आत घेऊन गेली. मग एकदा असं केलं की ती अशी पाय चारही पाय वर करून बसलेली. म्हटलं आपण दूध काढून बघूया, वाघाचं दूध शिवाजीने किंवा संभाजीने प्यायलं आपल्याकडे इतिहासात आहे. ती अशी पायावर करून मी आपलं तिचे स्तन दाबले, चमच्याभर दूध काढलं आणि पिऊन बघितलं. म्हणजे त्यात फारशी काही टेस्टमध्ये फरक असतं असं नाही, कारण चमच्याभरात काही ते कळत नाही. पण शी वॉज एन्जॉईंग, असं ठीक आहे म्हणजे आईचं पिल्लू दूध पित आहे हा आपलाच आहे म्हणजे बिरादरीतल्या स्वतःच्या. तर ॲक्सेप्टन्स किती टोटल होता हे खरंच म्हणजे मला खूप शिकवून गेलं हे की प्रेमाने काय काय होऊ शकतं. म्हणजे दोन्ही पाय तुम्ही आंदोलन करूनही मिळू शकता नाही प्रेमाने, पण आंदोलन करूनही मिळू शकतं आणि प्रेमानेही मिळू शकतं. पण माणूस कोण याच्यावर पण असतं ना, म्हणजे तुम्ही ह्या बिबट्यांना प्रेमाने जिंकलं. पण आता नेगल आणि नेगली नाहीत ना? हा म्हणजे त्यांचं आयुष्य 10-12 वर्ष असतं, ते 95 पर्यंत होतं ते. आणि मग आता नंतर दुसरा आला हा रंगू आहे. आता रंगू 95 म्हणजे 94 जन्म आहे. हा इथे बस्तर आहे ना बाजूला, इंद्रावती टायगर प्रोजेक्ट आहे आणि आपल्याकडे पेशंट सगळ्या बाजून येतात. तर येताना त्यांना जे ऑर्फन केलं असेल म्हणा त्यांनी, ते पिल्लू घेऊन आले 95 साली, म्हणजे 3-4 महिन्याचं होतं. म्हणजे आता त्याला 21 लागलाय, 20 वर्ष. त्याचं वयक आयुष्य किती? 15-14-12 निसर्गामध्ये 12-14 वर्ष असतो. पण म्हणजे आता तो थकलाय, खूप थकलाय. त्याचं नाव काय? रंगू. रंगू रंगू काय देखणं आहे पण प्राणी नाही, जबरदस्त आहे. मी जेव्हा इथे आलो तेव्हा आनंद अवधानी प्रकाशक फोन केला, मला म्हणाले तुम्ही आतापर्यंत खोटे वाघ बघितले, आता खरे वाघ बघा म्हणून. हे मला तुम्हाला सांगायचंच होत. अरे तो तू तिथे उभं राहून सांगतोय तू आता, कोणी ह्याच खऱ्या वाघांच्या बाजूला उभं राहून सांगतोय. तेव्हा खोट्या वाघांनी हे लक्षात घ्यावा, माझ्याकडे खरे वाघ आहेत. Thank you.
ही रूपा ही सरकारने पाठवली. अच्छा, सरकारने पाठवली म्हणजे सरकारला सांभाळता नाही आली वाटतं. हा, म्हणजे काय झालं की आपल्या प्राणी पाळण्यावर बऱ्याच ऑब्जेक्शन होतं आधी, कारण ते वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये अशी प्रोव्हिजन नाही अनाथालयाची. माझं एक आर्ग्युमेंट होतं की मी जर नसते ठेवले अगदी इतकं उघड आहे ते समोर जाऊन कापून मारून भाजून खाल्ले असते, कारण भूक होती. मग ठेवले तर मग चांगले ठेवले की नाही हे तुम्ही बघा, म्हणजे तू पण बघतोच आहे त्यांची तब्येती चांगली आहे की नाही, त्यांचा टेम्परामेंट कसा आहे. तर म्हटलं कोणाचं जर जीव वाचवणं गुन्हा होत असेल तर तुम्ही माझ्यावर केस करा, हे माझं आर्ग्युमेंट होतं. कालांतराने मग त्याला रेस्क्यू म्हणून परमिशन मिळाली. आता मग आता परमिशन मिळाली तर म्हणाले मग ते नगरकडे आणि नाशिकला खूप कॉन्फ्लिक्ट आहे. तर एकदा नगरला हिची आई मॅनेजर होती रूपाची, तिला त्यांनी ट्रॅप केलं आणि तिथे डिलिव्हरी झाली, रूपाचा जन्म झाला पिंजऱ्यामध्ये. पण रूपा नगरची आहे. नगरची आहे रूपाची आई. अच्छा अच्छा. ती पोटात होती आणि डिलिव्हरी झाल्यावर अनिकेतला फोन आला तुम्हाला पाहिजे का, मग ते रूपासकट ते घेऊन आला अनिकेत आणि मग इथे आपल्या इथे वाढली ती आता. आणि नंतर मग नाशिकला दोन पिल्लं सापडली, जंगलात सापडली पिल्लं तीन, मग त्यांनी दोन वापस सोडली, आई घेऊन गेली, तिसरं ट्रॅप झालं होतं. याचं काय करायचं, पुन्हा अनिकेतला फोन आला तुम्ही, म्हणजे आम्ही ट्रान्सपोर्टचा खर्च येतो पण तुम्ही घेऊन द्या. तर नाशिकचे दोन आहे आपल्या समोर, दोन पिल्लं पण आहे नाशिकचे आणि हे हा रंगू ही रूपा, चार बिबटे त्यातले तीन हे सरकारी आहेत. तीन सरकारी आहे. मला एक गोष्ट सांगा, सरकार तुमच्याकडे पाठवत पैसे वगैरे देतं का त्यांची? तेच मी सगळं सांगत होतो की याचं त्यांनी जर ठेवले तर त्यांना खर्च करावा लागला असता. पैसे देण्याची प्रोव्हिजन पण आहे पण त्याच्या मागे लागायला पाहिजे. आमच्या स्वभावात दुर्दैवाने ते नाही आहे, पण अजूनपर्यंत तुम्हाला पैसा नाही दिला. मला हे विचारायचं, एवढे सगळे प्राणी तुम्ही इथे सांभाळता, त्यांना प्रेम देता, पैसे कोण देत? याचं काय की आम्ही विचार केला की हे आहे तर आपलं काम नव्हतं. दवाखाना, शाळा, लोकांना व्होकेशनल ट्रेनिंग द्या, फार्मिंग शिकवा, मेजर काम तर ते आहे. पण हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे असं मला नंतर जाणवलं की लोकांना शिकारीपासून परावृत्त कसं करायचं. शाळेचे मुलं आमच्याकडे होते, 76 शाळा सुरू केली की ते पहिले 2 वर्ष जंगलात जायचे आणि सगळे शिकारी करून आणायचे, पक्षी मार, खार आहे, उंदीर खायचे, कारण त्यांना ती सवय होती वर्षानुवर्ष. आपण जरी खायला देत होतो पण मग आपण जे हरणाचे इथे पाडस घरी पाळले, पर्क्युपाईन आहेत, जे कोणी व्हिजिटेरियन प्राणी आहेत त्यांना ते स्वतः खाऊ घालायचे पिल्लं. आम्ही त्यांना असं जाणीवपूर्वक त्यांना ड्युटी लावून दिली की तुम्ही हरणाला चारा खाऊ घाला. किचनमध्ये खूप वेस्ट असतं आपलं, वांगी आहे, दाठ देठ आहेत, साला आहेत केळाची वगैरे, ती जाऊन द्या. तर ते हरणं धावत येतात, ते मुलांना प्रेम लागलं आणि 2 वर्षानंतर त्यांची शिकार कमी झाली उदाहरणामुळे. या प्रेमाने जसं वाढवल्यानंतर त्यांची शिकार करायची जरा इच्छा होत नाही मग. बरोबर. तर हा एक असा ॲडव्हान्टेज आहे की प्राण्यांबद्दल गैरसमज दुरून प्रेम. पण ही तुमची दृष्टी, पैशाचं काय? हा, पैशाचं हे होतं की म्हणून मी तुला म्हटलं की मला सांगा एवढे प्राणी सांभाळायला खर्च किती येतो महिन्याला? खर्च असा खर्च आम्ही काढला नाही, कारण काय असं की रिसायकलिंगवर आम्ही जास्त भर दिला आहे. वेस्ट जे आहे ना इथे आपल्याकडे किचनमधला वेस्ट आहे, व्हिजिटिंग ॲनिमल्सला जंगलातला चारा आहे, विकत घेतला तर महाग आहे, पण ते आम्ही मेहनत आहे आमची. पण यांना तर मांस, यांना मांस लागतं. म्हणून आधी तुला जसं म्हटलं मी की जंगलातली जे मेलेली जनावरं होती ती आणायची आपण आणि ती कापून फ्रीजमध्ये ठेवायचं. आता लोकांना माहिती झालं की हा तरी किती, म्हणजे एका प्राण्यावर खर्च किती येतो? एका प्राण्यावर म्हणजे बिबट्यावर जर असेल तर तो 5 किलो सरकारी याच्याप्रमाणे मांस रोज खातो. रोज 5 किलो मांस खातो? मांस खातो. मग ते साधारण जरी स्वस्तात स्वस्त जरी घेतलं तरी किती असेल, 100 रुपये किलो आहे. 500 रुपयाचं मांस? हा, एक एक बिबट्या खातो. बिबट्या खातो असे आपल्याकडे 4 आहेत. म्हणजे 3-4 लाख खर्च लोक करत असतील एवढ्या प्राण्यांवर, म्हणजे वर्षाला 50 लाख रुपये खर्च हा सगळा असेल, जास्तही असेल. बरोबर. पण मग हे कोणी देत? किंवा मग पिजरे करायचे पुन्हा, त्यांचा मेंटेनन्स आहे. तर मग आम्ही असं सगळं आता, कारण आम्हाला ते जगवायची होती, चांगली ठेवायची होती, म्हणून आम्ही पर्सनली आम्ही आमच्या तुटपुंजा मानधनातून खर्च करतो. वेगळ्या संस्थेमध्ये म्हणजे आदिवासींचा पैसा इकडे वापरत नाही, पण याच्यासाठी ग्रँड नाही आपल्याला. पण तुम्हाला डोनेशन मिळाले, सुनीताबाई देशपांडेंनी पैसे दिले. दोन असे उदाहरणं आहेत. सुनीताबाईने नेगल वाचलं आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून 5 लाख रुपये पाठवले. त्यांना खूप अपील झालं ते, कारण त्यांचं कुत्र्यावर प्रेम होतं. त्यांच्या घरी एक कुत्रा होता, दोडी काहीतरी त्याचं नाव होतं. आणि दुसरे एक डॉक्टर हर्डीकर, आयुर्वेदिक डॉक्टर होते. तर त्यांनी म्हणाले माझ्या वडिलांच्या नावाने मला 5 लाख द्यायचे. ठीक आहे, आधी त्यांनी पैसे पाठवले आणि ते बघायला आले. त्यांना खूप प्राण्यांचं प्रेम, पण कुत्र्यांनी मांजर शहरामध्ये त्याच्या पलीकडे तुमची जात नाही, किंवा गाय फार तर फार. इथे इतक्या प्रकारचे प्राणी इतक्या प्रेमाने राहतात आहे म्हटल्यावर गेल्यावर त्यांनी परत 7 लाख पाठवले. वारले ते आता नुकतेच. पण म्हणजे असे वैयक्तिक प्रयत्नाने जे मिळाले ते वैयक्तिक, हा, पर्सनलच होते. पण सरकारने आजपर्यंत काय दिलेलं? अजून तरी नाही दिले, म्हणजे हे दिले त्यांनी बिबटे.
नाही मला हेच आता जे प्रेक्षक बघतायत किंवा जे सरकारी अधिकारी बघतायत किंवा जे मंत्री बघतायत त्यांना सांगायचंय, प्राण्यांचं संरक्षण करणं ही सरकार म्हणून मायबाप सरकार म्हणून तुमची सुद्धा जबाबदारी आहे समजून घ्या. प्रकाश आमटे स्वतःचे पैसे स्वतःचे श्रम स्वतःचं प्रेम घालून करतायत, थोडेसे संवेदनशील व्हा. आपण आता हा म्हणजे हा जो आहे ना आता हा खरोखरच थकून गेलाय फार. रंगू ये मी इथे बसलो तर चालेल. बसून आलं झाली मागच्या आरामात अगदी इथे व्यवस्थित आहे. तुला तुला फील असं तुला अजूनही याचं कोट बघितलं सुंदर आहे. त्याचं हे जे बघितलं ना कलर हे बघ लष्कर याच्यासाठीच मारतात. हा हे बघ ना किती या फील साठी या फील असा असा उलटा हात फिरवतो चमकतं ते आताही चमकतंय. दात नसला आणि हे हा किती सुंदर आहे. रंगू रंगू विचार थकलाय थकून गेलो तो याची दात दात अजूनही शाबूत आहे ते बघितले का. हे वा नरडीचा घोट घेतात असं म्हणतात ना ते. पहिल्यांदा त्यांचा हल्ला नरडीवर असतो म्हणजे आणि एक झटका मारला की फ्रॅक्चर होतं शिकार करताना. रंगू आणि नख असे शार्प असतात. नख पण केवढी शार्प आहे. हे असं मारलं तर तुमच्या हाडापर्यंत ती जखम होऊ शकते. पण नर आक्रमक की मादी? मादी पिल्ल झाल्यावर आक्रमक असतं. अदरवाईज बाकी काही माणसाच्या मागे जायचं कारण नाही. पण त्याला स्पर्श कळतो. हो स्पर्श ज्या आपण कॉन्फिडेंटली आपण लावले की आम्ही ही रूपा ही किती वर्षाची आता? ही आता 6 वर्षाची. अनिकेत उचलून घेतो. हां हां अनिकेत आरामात. अरे पण किती वजन आहे ते? आता हिचं 40-40 किलो असेल. हो ठेवून दे पण शांत रागावली आहे का? उचललं उचललं. बस बस भाई बस. रूपा 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 का नाव हिचं? रूपवान रूपवान आहे ती. देखणीच आहे बघा ना. हिला मी हात लावला तर ती डरकाळी पडेल. तू इकडे माझ्याकडे माझ्या बाजूने. तुमच्या मागेच येणार मी. म्हणून काय जाण्याची माझी हिंमत नाही. आणि असा माझ्यासारखा इथे पाय ठेवून असा हात फिरवतो म्हणजे छान. असं दोन्ही हातून फिरव दोन्ही हाताने छान व्यवस्थित. आपण तर प्रेमाने हात फिरवलं तर त्यांना ते बरंही वाटतं. त्यांना काय देखणं आहे पण प्राणी नाही जबरदस्त आहे. तिला मुद्दाम मी हात दिला तरी जावत नाही. पण नका तुम्ही करू ते. हात उतरू घे ती काही करणार नाही. आपण घाबरलो की ते असं होतं उलट होत ते. हा बघ ना किती छान ती उभी आहे कम्फर्टेबल. हा लाव ना हळूहळू असं फिरव फिरवत राहा. आणि शेपूट पण कुत्र्यासारखं करतो. हात फिरवणं शेवटचं काम म्हटलं. नाही पायालाच घेऊन जातो हिला मुंबईलाच घेऊन जातो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे सगळं रानमित्र आपण भेटतो ते पुस्तक तुम्ही लिहिलंय समकालीन प्रकाशननी काढलंय. पाहिलं का तू? मी पाहिलं उत्तम पुस्तक झालंय. पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा आनंद अवधानी प्रकाशक फोन केला. मला म्हणाले तुम्ही आतापर्यंत खोटे वाघ बघितले आता खरे वाघ बघा म्हणून. हे मला तुम्हाला सांगायचंच होतं. खऱ्या वाघांच्या बाजूला उभं राहून सांगतोय तेव्हा खोट्या वाघांनी हे लक्षात घ्यावा माझ्याकडे खरे वाघ आहेत. सो ब्युटिफुल फारच सुंदर आहे. आणि असं ते राजेशाही आहे. हो डोकं पण चाटते. जीभ इतकी खरखरीत आहे की मला आता त्रास होतोय. म्हणजे त्यांना ते स्वतःला काटण्यासाठी आहे. नाही नाही स्वतःला काटण्यासाठी आहे साफ करायला. हो हो आता आपलं ती स्किन इतकी नाजूक आहे ना आपली. अच्छा अच्छा त्याची जीभ पण खरखरीत असते. भयंकर खरखरीत असते. बापरे अरे बापरे अरे पण ते जीभ म्हणजे नरडीचा घोट घ्यायला किती जवळ आहे नरडी. नाही पण ते तसं काय करणार नाही तुमच्या. नाही मी तेच म्हटलं की करणार नाही. तुम्ही त्यांचे प्रश्न असा आहे की त्यांचे बाबा आई सर्व आहात त्यामुळे काही करणार नाही. मला नेहमी वाटतं की लोक म्हणतात पाशवी अत्याचार केले पशुसारखा वागला. कोण लोक म्हणतात आपण समाज असं म्हणतो. नाही प्रेमळ आहे म्हणजे मी कल्पनाच करू शकत नाही बिबट्याच्या. मी एवढ्या जवळ उभा आहे म्हणजे हा रंगा आणि ही रूपा मला काही करत नाही. दाभोळकरना मारणारे कुठे पशु होते. म्हणजे जनावरासारखा वागला हे खरं नाही. माणसासारखा वागला उलट म्हणायला पाहिजे. पुरे बाई पुरे 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 चला चलायचं आपण आता.
नाही पण आज तुम्ही आज मोठा अनुभव दिलात मला याचं कारण बिबट्याच्या अंगावरून मी हात फिरवला पुढच्या वेळेला बिबट्याचं पिल्लू आलं तर मलाच द्या मीच पाळीन कदाचित तुमच्याकडून शिकून तुम्ही काय मगाशी म्हणाल काहीतरी ती जाताना फोडते वगैरे लागत नाही नख बिख तुम्हाला लागतात म्हणजे तुम्हाला सवय मला सवय नाहीये आली 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 हे वूड आवडलंय घुबडाबद्दल अंधश्रद्धा आहे हा म्हणजे घुबडाबद्दल महाराष्ट्रात अशुभ मानलं जातं हो बंगालमध्ये शुभ मानतात ते आणि याचं काम हे आहे की रात्रीच फिरतं ते आणि रात्री उंदीर बाहेर येतात ते खाणं म्हणजे उंदराच्या पॉप्युलेशनला साप कंट्रोल करतात आणि घुबड कंट्रोल करतात आणि हे इतकी मऊ आहे बघ इकडे मागून हात करत भयंकर मऊ आहे हो इतकं सॉफ्ट आहे वेल्वेट सारखं आहे ते अक्षरशः वेल्वेट सारखं आहे कमाल आहे आणि याचे हे नख खूप शार्प असतात असं तो उंदीर पकडतो त्याने माझं बोट पकडलंय ना गाडल्यात बघ नख आणि नंतर मग त्या चोचीने फाडून खायचा जिवंत उंदीर तितकी चोच पॉवरफुल आहे सोडरे पण हे पण उगाच उगाच हल्ला करत नाही थोडस माझे नख नख ते सोडत नाही सोडत नाही त्याला पकडलंय त्याला ग्रीप आहे त्याला पण थोडस काढून घेतो इतके पक्के असतात ते हा छिद्र उडल्यासारखे आणि मग चोचीने तो फाडू शकतो तो म्हणजे चोच किती पॉवरफुल असेल त्याची ये इकडे बघ इकडे अरे तू मान कशी वळली पण 360 मध्ये पूर्ण गोल फिरली ती तर ये पण याला का अशुभ मानतात कारण आपल्याकडे माणसाला त्याला एक्सप्लेनेशन नाही का असं कोणाकोणाला बदनाम केलं आपण कोबड्यासारखा वागू नकोस एकदम पंख केवढे मोठे आहेत पडायचे तेवढे धर तू इकडे पंख पंख धर स्पॅन कळेल तुला म्हणजे पंख किती मोठे आहे त्याचे कळेल ना तुला हो तिकडे मान मागे वळवली हा आता बघेल तो तिकडे हो थोडा वर कर म्हणजे सगळं सिमेट्रिकल हा किती छान दिसतं बघ बापरे घुबडाचं आयुष्य किती वर्ष घुबड्याचे 10 वर्ष आहेत 10 वर्ष पण अक्षरशः मान गोलगोल फिरवतो तो हे बघ उंदीर असता तर पडला असत मला जखमा होतो नेहमी नको तुम्ही असं करू नका नाही म्हणजे 40 वर्षापासून ते सहन करते अजून जिवंत आहे तरी सोडत नाही रागाने नाही पकडलं त्याने प्रेमाने पकडलं सोडतो सोडलं 3 घुबडं आहेत त्याच्या डोळ्यात एक पडदा असतो ऍडिशनल दिसतो का ना पांढरा हो मागे हो बरोबर तो आधी येतो आणि मग पापणी पण हे पण असं झालं का कसं आलं छोटस पिल्लू घरट्यामध्ये सापडलं असणार आईला मारून टाकलं असणार त्याचं काय वय आता याला हे 6 महिने झाले आपल्याकडे आता जवळजवळ मोठं झालंय ते सोडायचा प्रयत्न केला आम्ही तर कावळे मारतात कारण हे वीक आहे थोडस चला आता आपण शेकरू या प्राण्याकडे जाऊ शेकरू हे खारी सारखं असतं पण खारीपेक्षा मोठं दिसतं म्हणून फार देखणं आहे म्हणून त्याचं नाव जायंट स्क्विरल आहे अंधश्रद्धा आपल्या भारतात सगळीकडेच आहेत गावामध्ये भूतबाधा होऊ नये आउटसाईड स्पिरिट कोणी येऊ नये मग बळी द्यायचा प्रत्येक गाव प्रत्येक वर्षी एक खार बळी देते आणि गावाच्या बाहेर मंत्रतंत्र लावून ते लटकवून ठेवतात त्याच्यानंतर गाव सेफ झालं आता बाहेरची बाधा होणार नाही ही प्रथा वर्षानुवर्ष चालू होती शिक्षणामुळे आपण ती कमी केली आता खार कमी गावामध्ये ही खार मारल्या जाते ही कुठे आढळते साधारण या भागात आहे भामरागडच्या भागात आणि भीमाशंकर हा कारण वेस्टर्न घाट मध्ये वेस्टर्न घाट आणि भीमाशंकर बरोबर आणि इथे भामरागडचं फार लोकांना माहिती नव्हतं कारण हा एरिया कोणी सर्वे केला पण भामरागडच्या अभयारण्यात खूप आहे आता म्हणजे आता वाढतात आहे तर हे आपल्याकडे जसं त्यांनी शिकार आपलं हे केलं सॅक्रिफाईस केलं म्हणजे बळी दिला आणि एवढं छोटं पिल्लू आणलं की जिने डोळे उघडले नव्हते म्हणजे बोळ्याने दूध पाजलं आम्ही नंतर ड्रॉपरने दूध पाजलं पण ही काय निरुपद्रवी
ही खूप अग्रेसिव्ह असते. अग्रेसिव्ह असते तर ह्या आपल्या इथे वाढल्यामुळे ठीक आहे, कारण हिचे दात इतके शार्प असतात इन्साईडचं समोरचे की अक्रोड आणि बदाम जे हार्ड असतं त्याची पाहता पाहता ती पावडर करते आणि आतली बी खायची मग बदामाची किंवा अक्रोड. तर आपल्याला जर चावली तर हाडापर्यंत जाईल. बापरे. आणि नखं तर खूप शार्प असतात माझ्या खांद्यावर बसते तेव्हा असे नखाचे ओरखडे रोजच पडतात, कारण ती 20 फूट हवेतून उडी मारते एका झाडून दुसऱ्या झाडावर, खाली उतरत नाही नॉर्मली, एकदा पाणी प्यायला उतरायचं. बरोबर. तर आपण तिथे बघूया इथे इकडे मंदा येऊ शकते खरं म्हणजे तिला. हा खारीचं काही एवढं नाही. पण मंदाताई मगासपासून आम्ही बघतोय आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, विशेषतः तुमच्यावर. किती आहेत त्या? दोन आहेत. दोन पेअर करू. पण हे मुली काळे केस रंगवतात ना हल्ली आणि पिंगट करतात तशी दिसते ती. कशी खाते मग? एक मिनिट, आपण उलटी कशी खाते बघूया. ये, त्यांची काय नाव ठेवली आहे? एक रेखा आणि कोण? एक राम. रेखा आणि राम. पण तुम्ही अर्धी नाव सिनेमातली आहे माझ्या लक्षात येत आहे. करिश्मा, रेखा. आमच्याकडे जे पाहुणे येऊन गेले त्यांचे नाव ठेवतात. अच्छा अच्छा अच्छा. हा बघ उलटी खाते बघ, क्लास. माणसाला असं खायला लावलं पाहिजे. त्याला व्हरायटी दिली तर मग शेंगदाणे काजू वगैरे. पण मंदा तुमचं काय म्हणणं आहे सगळ्याबद्दल? ती काही फारशी भीती वाटत नाही, पण मला सापांची फार भीती वाटते, कारण त्यांना काही एवढं समजतं असं मला वाटतच नाही. पण हा तर सगळीकडे घुसतोय अर्णव. मला साप लहानपणापासून आवडतात. साप लहानपणापासून आवडतात हे वाक्य. साप आवडतात लहानपणापासून, म्हणजे तो 10-12 महिन्याचा होता तेव्हापासून तो सापांच्या जवळ बसून खेळायचा. पण तुम्ही ह्यांना कशी कधी सांगायचा प्रयत्न केला नाही कसं वाघाच्या तोंडात हात देऊ नका, बिबट्याच्या तोंडात देऊ नका? सांगितलं तर ऐकलं तर ऐक पाहिजे ना. ऐकत नाही. ऐकत नाही. सांगितल्यावर ऐकलं पाहिजे ना. तापाशी नको म्हणून सांगितलं तरी काय ऐकत नाही. एकदा ताप चावल्यावर काही फरक पडत नाही. पण त्यांचं असं म्हणणं साप जो चावला होता तो सापाच्या चुकीमुळे नव्हता चावला, अपघात होता म्हणून. अपघात होता पण परत अपघात होऊ नये अशी इच्छा आहे ना. हे बघा उलटी खाते बघ, उलटी खाते. तू या बाजूने ये समोर. तू 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 निखिल माझ्याकडे इथे बाजूला येतो का? बाजूला हात सोडून देतो. खांद्यावर येईल ती आणि खांद्यावर येऊ. नाही इथे इथे ठेव, इथे इथे ठेवू. इथे संपल्यावर ती. तुम्ही काय मगाशी म्हणाल काहीतरी ती जातानी फोडते वगैरे? नाही चावते पण हाडापर्यंत. आणि तुम्ही मला बाजूला उभं केलंय, तुमचा विचार काय मला कळत नाही. हा मला इथून सुरक्षित जाऊ द्यायचं नाही का तुम्हाला? अरे आठवण घेऊन जायला पाहिजे. म्हणजे आठवण मला भीती वाटते. समोर राहते म्हणजे तिची लागत नाही नख भिक. तुम्हाला लागतात म्हणजे तुम्हाला सवय. मला सवय नाहीये. बघ आली. हा आली आली आली. काही नको रुपये आपण झालं. तिने घेतलं घरी गेली. तिला तेवढंच पाहिजे. हे बघ खाते बघ कशी कुडूम कुडूम. वा. पण तुमच्यामुळे एवढं प्राण्यांचा मला सहवास मिळाला आणि किती म्हणजे आनंदी माझं. मला इतकं समाधान आहे की सगळे प्राणी असे आनंदी आहेत. हो हे नॉर्मल खाणं आहे. शीर्षासन करून खाणं हे इथे शिकले ते. आता ये ना, ये सोड. बऱ्याच लोकांना माहिती नाही की मुख्य खाद्य वाळवी असते आणि वाळवी ही इतका छोटा किडा आहे ते एक एक खाऊन तिथं पोट नाही पडणार. म्हणून तिला बाई आहे का? मादी आहे. मादी. हे असं ओढून घेते वाळवीसाठी. म्हणजे निसर्गात वाळवी. अच्छा अच्छा. म्हणजे इथे मध आणि पोळी आहे. मला सांगा ही मुलं तुमची जी आहेत नातवंड, मुलं तर आता मोठी झाली पण नातवंड इथे बागडत आहेत, तुम्हाला भीती नाही वाटत? म्हणतात तुम्हाला भीती नाही वाटत? हे नुसती बागडत आहेत इथे सगळ्या प्राण्यांबरोबर. भीती नाही ओळखायला लागले ते त्यांना. पण तुम्हाला वाटतं यांचं शिक्षण होतं प्राण्यांमधून? म्हणजे मला तर नुसतं प्राणी नाही, म्हणजे हे तर आहेच. पण मी जेव्हा दवाखान्यातले पेशंट माझ्याकडे येतात म्हणजे बऱ्याचदा मला मदत निसायची गरज असते. म्हणजे फ्रॅक्चर आहे किंवा ते ओढून सरळ करा हे करा, ते अर्णवापासून सगळे मदतीला तयार असतात माझ्या बाजूला. अर्णव वय वर्ष 8 आणि आता 8 आहे लहानपणापासून. हा 3.5. तर मग तुला आजोबा प्लास्टर पॅरिस देऊ का, बँडेज देऊ? अर्णव मदत करायला बाजूला बसून असं. आणि मग लहान मुलगा असेल तो रडायला लागतो.
घरात जाऊन ते चॉकलेट देणार. हे संस्कार हे म्हणजे डायरेक्ट असं मला वाटतं अर्णव देशातला पहिला एवढा छोटा प्राणीमित्र असेल. प्राणीमित्र सगळ्यात लहान प्राणीमित्र असेल तो. पण हे आणि हे दोन्ही म्हणजे ह्युमन आणि अॅनिमल दोघांशी त्याचा म्हणजे असा संबंध नाही. ती तिकडे वाट बघते बघ राणे. हा ते काय आहे हे आपल्या देशात स्लॉथ बेअर म्हणतो त्याला. हे ऍक्च्युअली खरं असं बेअर म्हणजे इंग्लिश मध्ये त्याचं नाव आहे. हिमालयन बेअर, स्लॉथ बेअर, ब्राऊन बेअर जे आहे तर हे वेगळ्या जाती त्यातलं हे खूप कॉमन आहे. आणि याचे हल्ले भारतामध्ये खूप जणांवर जंगलात राहणाऱ्या आदिवासींवर बरेच होत असतात. म्हणजे हिंसक आहे. हिंसक आहे ते म्हणजे ते त्याच्या हद्दीत गेल्यावर. ये ये राणी हिचं नाव काय राणी. राणी आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही की ते मुख्य खाद्य वाळवी असते आणि वाळवी ही इतका छोटा किडा आहे की ते एक एक खाऊन तिचं पोट नाही भरणार. म्हणून तिला ही बाई आहे का मादी आहे. मादी हे असं ओढून घेते वाळवीसाठी. म्हणजे निसर्गात वाळवी. अच्छा अच्छा. म्हणजे हे व्हॅक्युम क्लिनर जसं ओढतं घेण्यासारखं आहे. इथे मध आणि पोळी आहे. पण हे म्हणजे हे आहे अगडबंब आहे. ये तिकडे तिकडे दरवाजा उघड. हो पण ही पण तुम्हाला जंगलात मिळाली. हिचा इतिहास असा आहे की आईला त्यांनी जाळ्यामध्ये पकडून मारलं आणि हे पिल्लू इतकं छोटं होतं. त्यावर केसाने लाल लाल होतं आणि डोळे नव्हते उघडले. आपण त्याला नेहमीप्रमाणे सगळं बाटलीन दूध बदलून वाढवून हे करून बरेच दिवस मोकळी होती. आता ती इतकी मोठी झाली. हात नका देऊ तोंडात. दुसरा शिल्लक राहील ना. नाही नको नको पण राहू दे तिला. ती फिलॉसॉफी आहे. एक गेला तर एक राहील. पण ही कायम रागवलेली असते. काय काय रागवली ती. नाही तिला हे माझ्या हातात आहे ना खायला. घे ये. पण हे अस्वल गुदगुल्या करून मारतो वगैरे खरं नाही. ते खोटं आहे. दुसरं असं की एकदा तिला आम्ही नदीवर नेलं फिरायला तर ती वापस यायलाच तयार नव्हती. ती हट्ट म्हणजे मला पण जाऊ देत नाही आणि तू पण जाऊ नको मी पण येत नाही. मग बैलगाडी आणल्यावर मग तिला त्याच्यात बसवलं जबरदस्ती आणि मग घेऊन आलो आम्ही. ते म्हणजे तू पण जाऊ नको मी पण जात नाही आपण इथेच राहूया नदीवरच राहू वाटलं. हो त्यांना असं इतका म्हणजे हट्ट जसं. पण हिचं वजन किती असेल. हिचं वजन असेल 90 किलो. 90 किलो. आता आपण साळिंदर. साळिंदर याच्याबद्दल बरेच गैरसमज आहे की ते काटे फेकून मारते. ऍक्च्युली असं जर आपण विचार केला तर ते काटे नाही आहेत, ते केस आहेत. स्वतःच्या संरक्षणासाठी निसर्गाने त्यांना खूप हार्ड केलेले आहे. तर मी आज जाईन तर ते असे डिफेन्स म्हणून वर्क करतील. तेव्हा तिला असं वाटतं की माणूस जवळ येतोय तेव्हा ती रिव्हर्स काटेवर केली. बरोबर आहे. रिव्हर्स मध्ये येऊन ती हल्ला. आपल्याकडे साधारण 1000 लोक जेवतात सगळे म्हणजे शाळेची मुलं, पेशंट आहेत, कार्यकर्ते रोज 1000. हा म्हणजे इथे जेवतात तर वेस्ट फ्रॉम द किचन नाही का. पोळ्या उरल्या, भात उरला तर अस्वल भात खाते, ह्या पोळ्या खातात. ते वेस्ट करण्याच्या सगळ्यांना शाकाहारी केलं वाटतं. नाही नाही वाघाला नाही करतायत पण बाकीचे राहू शकतात. बाकीचे शाकाहारी राहू शकतात. पण हा काटा लागतो ना. काटा खूप शार्प असतो. तिने जर मागे येऊन मारलं तर आपल्या पोल्ट्रीमध्ये काफ मसल मध्ये आरपार जातात. म्हणजे ते असे केसच आहे शेवटी. ते दोन निघाले. दोन निघाले असे आणि आपोआप गळले असते. मी नसते काढले तरी आणि नवीन येत राहतात. तुम्ही आताच घुसू शकतात. आरपार जातात. घुसू नाही शकत. म्हणजे इतकं इतकं शार्प आहे ते की तिने मारलं की ते इकडून तिकडे जातील. तर आता आपण मगरीचे पिल्लं बघणार आहोत. इथल्या 5-6 नद्या आहेत त्या आजूबाजूला. प्रत्येक नदीमध्ये मगरी आहेत आणि मगरी साधारण जूनमध्ये पिल्लं अंडे देतात. त्यांना पिल्लं बाहेर येतात आणि मासे पकडताना त्यांना पिल्लं त्या जाळ्यामध्ये सापडले. दरवर्षी सापडतात ते. आपण मोठे झाले की आपण लांब देऊन सोडून देतो. आता आपल्याकडे एक 8-10 पिल्लं आहेत सध्या. पण हे आदिवासी आणून देतात. आणून देतात ते. म्हणजे पूर्वी खाऊन टाकायचे. खाऊन टाकायचे. आता मारत नाही. आता मारत नाही. त्यातले आपण मगर बघूया आणि कासव आहे इथे. हो कासव बघूया. याच्यातच कासव आहे. याच्यातच कासव आहे एकत्र. चला आता मी आता काढतोय पिल्ल आहेत छोटे छोटे. कासव हा म्हणजे पाणी शुद्ध करायला आपण विहिरीमध्ये टाकायचं ना. हा म्हणजे नदीतला कासव जो आहे. हे बघा गंमत बघितली का. हे बघ हा खेळ आहे. हा म्हणजे खायची गोष्ट नाही माहिती नाही पण रोज त्याला असं नाहीतर हे नाहीतर तोंड आतमध्ये ठेवलं. याला असं आतमध्ये ठेवून जर राहिला तर निसर्गात कोणी मारू शकत नाही. पण ते असं बंद करूनच बसतं का. म्हणजे आपण आहोत म्हणून. अच्छा अच्छा. हा डिफेन्स आहे ना स्वतःला वाचवण्यासाठी. त्याच्या तोंडासमोर काय नेलं की बाहेर काढतो. हा म्हणजे तो असा नाही तो ओढून देतो आपला. ये चल ठीक आहे. आता मगर मगरी मगरी किती आहेत त्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहेत. तर हे साधारण 1.5 वर्षाचं आहे.
गेल्या वर्षी जाळ्यात सापडल्यावर आणलं त्याने. खूप हार्ड होईल नंतर ते. आता तरी थोडं सॉफ्ट आहे. मग स्टोनी हार्ड होतं. आपल्या भारतामध्ये याच्या या कातड्यासाठी शिकार व्हायची त्याची. याच्या पर्सेस आणि हे काय काय करणार ते पट्टे म्हणजे डिझाईन जी आहे ना ही. हो या डिझाईन या डिझाईनसाठी माणूस सगळ्यांना वापरतो. सगळ्यांना वापरतो. सगळ्यांना वापरतो. त्या शौकासाठी आपल्या. पण हे मगरीचे अश्रू वगैरे म्हणतात ते काय. हा सुद्धा एक कल्पना आहे ती. असं काही नसतं. हो नक्राश्रू ते नाव आहे त्याला. हा नक्राश्रू. पण हे मोठ्या झालं तुम्ही सोडून देता. सोडून देता. अच्छा. पण किती आयुष्य असतं मगरीचं. 100 वर्ष आयुष्य. आपण कांचनमृग बघायला जाणार आहोत. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही माणसांशी व्यवहार करता, माणसांशी डील करता, एवढ्या सगळ्या आदिवासी शहरी अमुक तमुक इतकी वर्ष केलेली तुम्ही आणि प्राण्यांशी डील करता, सोपं कोण आहे डील करायला आणि काय मत आहे तुमचं त्याच्यात. मनुष्य प्राण्याचे खूप अनुभव मी घेतले. वाईट की चांगले दोन्ही. म्हणजे दोन्ही पाहिजे. शेवटी काय की विविधता आहे आपल्याकडे. पण याच्यामध्ये वाईट अनुभव कमी आहे प्राण्यांच्या. प्राण्यांच्या मध्ये वाईट अनुभव कमी आहेत. माणसामध्ये वाईट अनुभव जास्त आहे. दोन पायाच्या प्राण्यांनी आले, बघितलं, आपापल्या परीने मदत केली, हा चांगला अनुभव. धोका देणारे लोक खूप आहेत सगळीकडे. पण प्राणी सहसा धोका देत नाही. प्राणी धोका देत. अपवाद, एखादा अपवाद. एखादा अपवाद आहे. पण सहसा धोका देत नाही. याला चितळ म्हणतो. म्हणजे असं दुसरं नाव त्याचं हे. आणि रामायणातली कथा सगळ्यांना माहिती आहे की रावणाने त्याला कंचनमृगाचं रूप घेऊन रामाच्या झोपडीत पाठवलं. आणि ते पळायला लागलं. आणि सीता म्हणाली मला याच्या कात्याची चोळी पाहिजे गमतीने. माझं मी सांगत होतो की मंदाला एवढाही मोह झाला म्हणून आम्ही ते टिकून राहिलं. ऐकलं नाही त्याने. ऐकलं नाही. ऐकलं का काय म्हणाले. अच्छा, हे सगळे असे भाज्या खातात. किती छान दिसतं ना. हो बघा ना किती सुंदर आहे ते. सगळे आपल्याकडे बघतात. सुंदर आहे. चला चला. पण भाऊ हा खूपच चांगला अनुभव आहे आणि तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे माणसांची तर तुम्ही काळजी घेतलीच. संपूर्ण आदिवासी समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलात. पण ह्या प्राण्यांवरही तुम्ही प्रेम केलेलं आहे. माझ्याकडे तुमचं नवं पुस्तक आहे. त्याच्यावर तुम्ही सही करायला पाहिजे. आणि आज त्याचं प्रकाशन झालं समजूया आपण. हे आपलं प्राण्यांबरोबर आपण आज प्रकाशन केलं. आपल्याला शहरात प्रकाशन करायची गरज नाही. हे प्रकाश भाऊंचं नवीन पुस्तक आहे ज्या निमित्ताने मी ही मुलाखत घेतलेली आहे आणि मला त्यांची ऐतिहासिक सही यावर हवी आहे. प्राण्यांच्या सहवासातलं हे पहिलं प्रकाशन असेल. पहिलं प्रकाशन तुम्ही पण करा सही. आणि अर्णव तू पण एक सही कर. कारण तू जगातला माझ्या मध्ये सगळ्यात लहान प्राणी मित्र आहे. प्राणी मित्र आहे. तू ही सही कर. सर्व प्राण्यांशी त्याची मैत्री आपण बघितली. अर्णव दी अर्णव. व्हेरी गुड. तुम्हाला प्रकाश आमटे यांच्या या गोकुळाला मदत करायची असेल तर तुमचा चेक महारोगी सेवा समिती वरोरा या नावे काढा आणि पाठवा हेमल कसा पोस्ट भामरागड जिल्हा गडचिरोली 442710 या पत्त्यावर. किंवा तुम्ही संपर्क साधू शकता अनिकेत प्रकाश आमटे यांना. त्यासाठीचा नंबर आहे 9423208802 किंवा 7588772860. तुम्ही ईमेलही करू शकता. ईमेल आय डी आहे अनिकेत आमटे @gmail.com.